नमस्कार, मी मनीषा. तर व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की राजश्री अरुण मोहिते ही तुम्हाला माहीतच असेल सर्वांना. तर विश्वास बसत नाही आहे ह्या गोष्टीवर की खरंच तिचं असं झालं आहे का, देवाज्ञा झाली आहे का. खूप म्हणजे इतकं वाईट वाटायला लागलं आहे ना त्या गोष्टी, म्हणजे ऐकूनच ते व्हिडिओ बघायला पण नको वाटायला लागले. पण ते सत्य आहे, खूप तिच्या बाबतीत खरंच खूप वाईट झाले. एक किती लहान आहे मुलगी, 5-6 महिन्याची लहान मुलगी आहे गायत्री. आणि आई आणि वडील दोघांचंही चित्र नाही ते लेकराच्या डोक्यावर. आता खूप बेकार परिस्थिती झाली राजश्री. खूप ते 1.5 महिना झालं खूप आजारी होती, तिला मेंदूचा आजार होता. आणि तिच्या नवऱ्याला तर जाऊन 1 वर्ष पण झालं नाही. कोरोनामुळं तिच्या नवऱ्या एक्सपायर झाले होते ते सेमिस्टर. आणि तेव्हापासूनच ती म्हणजे पूर्ण हे होऊन गेल्यासारखं झाली होती, म्हणजे पूर्ण विस्कळून गेल्यासारखं झाली होती. तिला जगायची इच्छा तेव्हापासूनच नव्हती, पण त्या बाळासाठी आणि काहीतरी 6 महिन्याचं बाळ होईपर्यंत तरी ती एवढं जगली. तिच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच तिचं असायचं की म्हणजे तिला जगायची इच्छाच राहिली नव्हती. काय 1.5 महिना झाला ती खूप आजारी होती. ती मी एक व्हिडिओ पण टाकला होता त्याच्यात की राजश्री ताई सांगलीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तिला मदत करा. तो व्हिडिओ पण टाकला होता मी. तर खूप इतकं अक्षरशः म्हणजे मन हादरून गेल्यासारखं झालं आहे. काही बोलावं हे सुचत नाही आहे. आत्ताच बातमी कळाली की राजश्री ताई देवाज्ञा झाली, राजश्री ताई देवाघरी गेली. खूप वाईट वाटायला लागले. खूप लहान मुलगी, 5-6 महिन्याची मुलगी, काय करावं त्या लेकरांनी, कसं आयुष्य काढायचं, खूप अवघड आहे. आई आणि वडील दोघंही नाही आहेत. आणि तिच्या आई वडिलांनी पण त्यांची परिस्थिती नसताना पण तिच्यासाठी खूप म्हणजे तिच्यासाठी प्रयत्न खूप केले. पण म्हणतात ना की देवाला वेगळंच काहीतरी मंजूर होतं. 8 महिन्याचा तिचा संसार, लग्न झाल्यावर 8 महिन्यात तर मिस्टरांचं असं झालं. आणि आता तीही गायत्रीला सोडून गेली. तर खूप वाईट वाटतंय, शब्द नाही आहेत काही बोलायला, शब्दच फुटत नाही आहेत काही काही बोलायचं. पण खरंच राजश्री ताई, खरंच तुझी एवढी हे म्हणजे बोलताच येत नाही आहे, काय बोलावं तिच्यासाठी. खूप खरं तिनं प्रेम केलं होतं ते तिच्या नवऱ्यावर. म्हणतात ना की खरं म्हणूनच ती त्याला वर्षाच्या आत त्याच्याकडे गेली. एवढं प्रेम की तिनं अक्षरशः तिचं स्वतःचा जीव तिला नको नको झाला. एवढं तिनं हे म्हणतात खरं प्रेम की एका वर्षाच्या आत त्याच्याशिवाय ती राहू शकत नव्हती असं तिनं दाखवून दिलं. पण खूप बेकार झालं गायत्रीसाठी, खूप बेकार झालं. त्या गाई एवढंसं छोटंसं पिल्लू, कसं त्या लेकराला आईचं आणि बापाचं काहीच माहिती नाही आहे. खूप बेकार म्हणजे बोलता न येण्यासारखीच गोष्ट झालेली आहे. तर देव तिच्या आत्म्यास शांती लागो. आणि राजश्री ताईला खरंच मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली.